हॅलो एवरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग पाहत आहोत. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 आणि खूप सारी थेअरी म्हणण्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट थेअरी आपण या अगोदर कवर केली आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमधील ते व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे कन्सेप्ट आपण खूप डिटेलमध्ये सांगितले आहेत, त्या समजून घ्या आणि मग नंतरच ह्या व्हिडिओवर या. ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला त्या व्हिडिओचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 कवर करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल सिच्युएशन्स कशा पद्धतीने हँडल करायच्या, कशा पद्धतीने त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला काय दिलं आहे फर्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस 4.2 क्वेश्चन नंबर 1. चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000. चेतना स्टोअरने टोटल 1,05,000 GST पेड केला आहे. ॲट द टाईम ऑफ परचेस अँड कलेक्टेड GST इज 1,20,500. त्यांनी ज्यावेळी खरेदी केली होती चेतना स्टोअरने, त्यावेळी त्यांनी 1,05,000 GST भरला होता. ज्यावेळी विक्री केली तर विक्री म्हणून त्यांना किती मिळाला GST? 1,22,500 इतका GST त्यांनी गोळा केला आहे ॲट द टाईम ऑफ सेल. ओके, ड्युरिंग 1 जुलै 2017 टू 31 जुलै 2017, 1 जुलै 2017 पासून 31 जुलै 2017 पर्यंत, म्हणजे एका महिन्यामध्ये किती मिळाला त्यांना GST? तर 1,22,500 एवढं त्यांनी GST गोळा केला आहे. ओके, तर काय म्हणत आहेत, फाईंड द GST पेएबल ऑफ चेतना स्टोअर. चेतना स्टोअरचा GST पेएबल काढा. ओके, मग इथे पहा, इथे जो गोळा झाला आहे त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट टॅक्स. जो आधी भरला होता, अगोदर भरला आहे, त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, म्हणूयात गिवन दॅट म्हणा किंवा हियर म्हणा. आता हा 1,05,000 किती आहे, तो इनपुट टॅक्स क्रेडिट. ज्यावेळी खरेदीच्या वेळी त्यांनी पैसे पेड केले होते, म्हणजे त्याला म्हणतात आपण ITC. क्रेडिट म्हणजे अगोदर पेड केले त्यांनी. ओके, तो किती होता, 1,500 रुपीज. ओके, आता दुसरं काय दिलं त्यांनी, आउटपुट टॅक्स दिला आहे पहा. ज्यावेळी त्याने सेल केला, सेलमध्ये मिळालेला टॅक्स आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. तो किती मिळाला त्यांना, तर 1,22,500. ओके, इतका तो काय मिळाला, आउटपुट टॅक्स. मग आपल्या GST पेबलचा फॉर्म्युला माहिती पहा, GST पेबल काय फॉर्म्युला पाहिला होता आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता पहा, आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स. किती आपल्याकडे आउटपुट टॅक्स 1,22,500 रुपीज मायनस 1,05,000 रुपीज, म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना किती पे करावं लागतील, ॲक्च्युअलमध्ये 22,000 एवढेच फक्त पे करावे लागतील. ओके, म्हणजे GST पेएबल किती झाला, देअरफोर GST पेएबल काय म्हणलेत, फाइंड GST पेएबल बाय चेतना स्टोअर. मग GST पेएबल बाय चेतना स्टोअर इज ₹22,000. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचा व्यवहार दाखवू शकतो. कळलंय, त्यांना किती GST भरायचं आहे, 20,000. का, तर त्यांनी ऑब्व्हियसली 1,05,000 अगोदर भरले होते आणि गोळा किती केलेत, 1,22,500 रुपये, म्हणजे 22,000 फक्त एक्स्ट्रा जमा झालेत, तेवढे फक्त गव्हर्नमेंटला पेड करून टाकायचे. अशा पद्धतीचा व्यवहार असतो. समजला आहे का, खूप इझी व्यवहार आहे ना. चला पुढे करूयात. काय दिले पुढे व्यवहार, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. नजमा एक फर्मची प्रोप्रायटर आहे, रजिस्टर्ड अंडर GST, त्याचं तो GST रजिस्टर्ड आहे. सी हॅज पेड GST ऑफ ₹12,500, 12,500 रुपये त्यांनी GST पेड केला ऑन परचेस खरेदीच्या वेळी. अँड कलेक्टेड 14,750 ऑन सेल, विक्रीच्या वेळी त्यांनी किती केलं आहे, 14,750 GST त्यांनी गोळा केला आहे. वॉट इज द अमाऊंट ऑफ ITC, ITC किती असेल टू बी क्लेम, किती ITC मिळेल क्लेम करायला, आणि वॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल किती असेल. ओके, म्हणूयात गिवन दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC किती आपल्याकडे,
आय टी सी म्हणजे काय, ज्यावेळी तिने खरेदी केला आहे परचेजच्या वेळीचा पैसा किती, 12,500. ओके, हा काय आपला एक आन्सर आहे. तेच त्यांनी विचारलं होतं किती असेल आय टी सी, त्याने इनडायरेक्टली फक्त आन्सर दिलं होतं. दुसरं काय, आउटपुट टॅक्स म्हणजे किती रुपये त्यांनी कलेक्ट केले होते. आउटपुट टॅक्स किती झाला तो, तर 14,750, कॉमा द्यायची गरज नाही, ठीक आहे चला दिला आहे. आता आपल्याला काय करायचं, जी एस टी पेबल काढायचं. जी एस टी पेबलचा फॉर्म्युला, जी एस टी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी. ओके, आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे, आउटपुट टॅक्स आपल्याकडे आहे 14,750, त्यातून किती मायनस करायचं आहे, 12,500, म्हणजे किती भेटेल, 2,250, 250 रुपये काय भेटेल त्यांना, पैसे मिळतील. म्हणूयात देअरफोर अमाऊंट ऑफ आय टी सी, विचारलं ना, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आय टी सी टू बी क्लेम, आय टी सी टू बी क्लेम इज किती असेल ती, 12,500 रुपीज. अँड दुसरं काय असेल, जी एस टी पेएबल अँड अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल म्हणूयात, अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल इज किती रुपये असेल ती, 2,250 रुपये, 2,250 रुपये. ओके, अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो, खूप इझी आहे, फक्त थोडं टेन्शन फ्री आहे तर पहा सहज तुम्हाला समजून जाईल. चला थर्ड प्रॉब्लेम करूयात. काय म्हणत पहा, आमिर एंटरप्राइजेस परचेज चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड जी एस टी ऑफ रुपीज 3,800, 3,800 रुपये त्यांनी काय केलं, जी एस टी पेड केला आहे. ही सोल्ड दिस बॉटल टू अकबारी ब्रोज, अकबारी ब्रोजला त्यांनी विकला आहे, म्हणजे आमिर एंटरप्राइजेसने अकबारी ब्रोजला विकलेत 3,800 रुपये, त्यावेळी जी एस टी मिळाला त्यांना, अँड कलेक्टेड जी एस टी ऑफ रुपीज 4,100, त्यावेळी त्यांना किती मिळाला, जी एस टी 4,100 रुपीज, 4,100 रुपये त्यांना जी एस टी ज्यावेळी व्यवहार केला आहे, त्याच्या अगोदर त्यांनी 3,800 रुपये पे केले होते. ओके, मयंक फूड कॉर्नर्स परचेस, म्हणजे तिसऱ्या वेळी त्यांनी मयंक फूड कॉर्नरने कोणाकडून घेतले, अकबारी ब्रोजकडून, फ्रॉम अकबारी ब्रोज अँड पेड जी एस टी ऑफ रुपीज 4,500, 4,500 रुपये जी एस टी पेड केला त्यांनी. फाइंड द अमाऊंट ऑफ जी एस टी पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाईन सी जी एस टी अँड एच जी एस टी पेएबल. ओके, आपल्या सी जी एस टी आणि एच जी एस टी पेएबल पण काढायचं आहेत. मग आपल्याला किती व्यवहार झाला त्याच्यामध्ये, आमिर एंटरप्राइजेसने कोणाला विकलाय, अकबारी ब्रोजला, आणि अकबारी ब्रोजने कोणाला विकलाय, मयंक फूड कॉर्नरला, दोनच व्यवहार आहेत, नीट लक्ष द्या. आमिर एंटरप्राइजेसपासून अकबारी ब्रोजपर्यंत, अकबारी ब्रोजपासून मयंक फूड कॉर्नरपर्यंत, हे दोन व्यवहारामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग यात पहिला फॉर आमिर एंटरप्राइजेस, फर्स्ट फॉर आमिर एंटरप्राइजेस, आमिर एंटरप्राइजने काय केले, त्यावेळी त्यांचं आय टी सी घेतला बाबर, इनपुट टॅक्स क्रेडिट, त्यांनी पहा परचेस शॉस बॉटल्स अँड कुठून घेतलं माहीत नाही, पण त्यांनी ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी त्यांनी किती भरला आहे, रुपीज 3,800 जी एस टी भरला आहे, इनपुट टॅक्स किती असेल 3,800. ओके, आणि आउटपुट टॅक्स किती असेल, आउटपुट टॅक्स त्यांनी किती गोळा केला टॅक्स पहा बरं, आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड जी एस टी ऑफ रुपीज 3,800, ही सोल्ड द बॉटल टू अकबारी ब्रोज, अकबारी ब्रोज सोबत त्यांचा व्यवहार झाला आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्याकडून किती घेतला आहे, आणि कलेक्टेड जी एस टी 4,100, म्हणजे 4,100 रुपये त्यांनी काय केला आहे, जी एस टी घेतलेला आहे, म्हणजे किती होईल. इथं आपण काय करू शकतो, यावरून आपला जी एस टी पेबल काढू शकतो, जी एस टी पेबल किती येईल, तो येईल पहा आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी. आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे, 4,100 रुपये पहा, त्यातून आय टी सी 3,800 रुपये मायनस होतील, किती राहील शिल्लक, 300 रुपये, 300 रुपीज, हा काय असेल जी एस टी पेएबल. ओके, आता आपण दुसरा व्यवहार पाहूया, दुसरा व्यवहार म्हणजे कोणासोबत झाला आहे, तर तो अकबारी ब्रोजचा झाला आहे, कारण की आपण जे मयंक फूड कॉर्नर वापरतोय तो कंझ्युमर आहे, त्याने कुठे जी एस टीचा व्यवहार पुढे होत नाही, तो कंझ्युमर आहे, अकबारी ब्रोज. अकबारी ब्रोजने काय केलं आहे, आता त्याचं त्यावेळी त्याने खरेदी किती रुपये केले पाहिजे, इनपुट टॅक्स क्रेडिट
किती रुपयाला खरेदी केली? ऑब्व्हियसली त्याने 4,100 रुपये कोणाला दिलेत? अमेर एंटरप्राइजेसला, म्हणजे तेवढी त्याची काय असणार आहे, खरेदीच्या वेळचं जी एस टी असणार आहे 4,100 रुपये खरेदीचा जी एस टी त्याचा. ओके, आणि त्याचा आउटपुट किती झाला आहे? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे कोणता? त्याने पुढच्या पार्टीकडून किती पैसे घेतलेत, म्हणजे पुढची पार्टी कोण? मायंग फूड कॉर्नर. मायंग फूड कॉर्नरकडून किती रुपये पैसे घेतले त्यांनी? 4,500 रुपये घेतलेत त्यांनी, 4,500 रुपये. मग आपल्याला तोच काढायचा आहे जी एस टी पेएबल. जी एस टी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी. आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे? 4,500 रुपये. त्यातून आय टी सी मायनस केला 4,100 रुपये, तर किती भेटेल टोटल? 400 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला इथला पण जी एस टी पेएबल मिळेल. आता पुढे काय विचारलं आहे? आपला जी एस टी पेएबल प्रत्येक स्टेजचा काढला, काढला मिळाला आपल्याला 300 रुपये 400 रुपये. आता काय मिळेल? हेन्स फाइंड पेएबल सी जी एस टी आणि पेएबल एच जी एस टी काढायचं आपल्याला. पहा, म्हणजे आपण तो एक टेबल बनवूयात. मग पहा स्टेटमेंट कसं होईल. स्टेटमेंट ऑफ जी एस टी पेएबल, त्यातला आपण म्हणूयात कंपनी, कोणती कंपनी व्यक्ती आहे. सेकंड कॉलम घेऊयात आपण जी एस टी पेएबल, त्यात म्हणूयात एच जी एस टी पेएबल, त्यानंतर सी जी एस टी पेएबल. ओके, अशा पण लिहायचे. पहिली कंपनी कोण आहे? अमीर एंटरप्राइजेस. सेकंड कंपनी अकबरी ब्रोज. आता ऑब्व्हियसली मयंक फूड कॉर्नर हा कंझ्युमर आहे, त्यामुळे त्याची गरज नाही आहे, खाली टोटल. ओके, आता जी एस टी पेएबल अमीर एंटरप्राइजेसचा जी एस टी पेएबल किती आहे? त्याने 300 रुपये त्याला जी एस टी पेएबल होता, त्याला जी एस टी 300 रुपये भरायचा आहे. अकबरी ब्रोजचा जी एस टी पेएबल किती आहे? 400 रुपये. ओके, म्हणजे टोटल 700 रुपये इतकं जी एस टी पेएबल आहे. जी एस टी पेबलपैकी 300 रुपयापैकी 150 रुपये 150 रुपीज कोणचा असेल? एस जी एस टी आणि 150 रुपीज सी जी एस टी. सिमिलरली 400 पैकी 200 रुपये एस जी एस टी आणि 200 रुपये सी जी एस टी. म्हणजेच हे दोघांची ॲडिशन केली तर किती भेटतील? 350 रुपीज एस जी एस टी आणि 350 रुपीज सी जी एस टी. अशा पद्धतीने आपल्याला शेवट स्टेटमेंट द्यायचं असतं ज्यावेळी जे आपल्याला ट्रेडिंग चेनमधले प्रत्येकाचं सी जी एस टी एस जी एस टी विचारला असेल. तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेट केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. किंवा डिरेक्टली असा दिला तरी चालेल. ओके, चल नोट करून घ्या, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम काय, पहा मलिक गॅस एजन्सी इन ब्रॅकेट दिलं आहे छत्तीसगड युनायटेड टेरिटरी. हां, युनायटेड टेरिटरीच्या बाबतीत थोडीशी खास लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, त्यांच्याकडे वेगळा जी एस टी असतो. आपल्याकडे जसा स्टेट गव्हर्नमेंटचा जी एस टी भरला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा भरला जातो, तसा आपल्याकडे छत्तीसगड किंवा जे काही युनायटेड टेरिटरी आहे, ज्या काही केंद्रशासित प्रदेश आहेत, अशा ठिकाणी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट तर असतोच, पण सोबत एस जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी नावाची कन्सेप्ट येते. यू टी जी एस टी, ओके, नाव फक्त वेगळं आहे. सेंट्रल जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी भरला जातो, बाकी सगळं कन्सेप्ट सेम. ओके, काही स्पेशल केसेसमध्ये ज्यावेळी युनायटेड टेरिटरीची कन्सेप्ट येते त्यावेळी यू टी जी एस टी आपल्याला भरावा लागतो. चला पाहूयात. मग मलिक गॅस एजन्सी परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रीयल यूज फॉर रुपीज 24,500. 24,500 रुपये त्यांनी गॅस सिलेंडर खरेदी केलेत. अँड सोल देम टू लोकल कन्झ्युमर, त्यांनी लोकल कन्झ्युमरला विकलेत किती रुपयाला? 26,500 रुपये टू द प्राईस 26,500 रुपीज. फाईंड द जी एस टी टू बी पेड. काय करायचं? जी एस टी काढायचं आपल्याला ॲट द रेट 5%. गॅसवर 5% जी एस टी त्यांनी लावलेलं आहे. अँड हेन्स द सी जी एस टी यू टी जी एस टी टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. आपल्या याच्यामध्ये सी जी एस टी किती आणि यू टी जी एस टी किती भरावं लागला हे पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, चला करूयात. काय दिलं आहे मग आपल्याला? आपल्याला परचेस प्राईस दिली. पहा, परचेस प्राईस तर जी एस टी नाही दिला आपल्याला. अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये फक्त जी एस टी दिला होता आपल्याला, जे आपण चॉकलेट सॉसचा वगैरे प्रॉब्लेम पाहिला होता त्यामध्ये फक्त जी एस टी दिला होता. इथे आपल्याला टोटल प्राईस दिली आहे, टोटल किंमत दिली आहे, जी एस टीचा रेट दिला आहे. ओके, म्हणूयात गिवन दॅट. व्हॉट इज गिवन? परचेस प्राईस इज इक्वल टू 24,500 रुपीज. आणि सेलिंग प्राईस किती आहे? सेलिंग प्राईस किती रुपयाला विकला गेला? 26,500 रुपीज. आता आपल्याला काय करायचं आहे?
आपल्याला पहिल्यांदा जी एस टी पेबल काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स मिळाले पाहिजेत. ओके, जी एस टी पेबलचा फॉर्म्युला आपला आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग अगोदर आपण इनपुट टॅक्स काढूयात. आय टी सी, आय टी सी इज इक्वल टू किती काढता येतो, तर इथं पा 5% आहे खरेदीवर 5%, म्हणजे 5% ऑन परचेस प्राईस, 5% ऑन परचेस प्राईस म्हणजे कसं होतील, 5% म्हणजे काय होतील, 5/100 इंटू परचेस प्राईस किती आपली, परचेस प्राईस 24,500 रुपीज. ओके, 20 ला 20 कॅन्सल, 245 इंटू 5 किती होतील, 1225 म्हणजेच 1225 रुपीज. हा काय होईल आपला आय टी सी. ओके, आता आपल्या काय करायचं आहे, आउटपुट टॅक्स काढायचा आहे. म्हणूयात आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती येतो, 5% सेम, 5% ऑन सेलिंग प्राईस. विक्रीची जी किंमत आहे त्यावरूनच आउटपुट भेटणार नंतर टॅक्स, बाहेरून तर जमा होणार आहे. म्हणजे 5% कसा, 5/100, 5% लिहायचा इंटू सेलिंग प्राईस किती आपल्याकडे, 26,500. म्हणजे 20 हे 20 कॅन्सल, 265 इंटू 5 किती येतील, 1325 रुपीज. ओके, हा काय झाला आपला आउटपुट टॅक्स. ओके, आउटपुट टॅक्स मिळाला, इनपुट टॅक्स मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज जी एस टी पेएबल. अगोदर जी एस टी पेएबल काढून घ्या. म्हणूयात देअर फोर जी एस टी पेएबल इज इक्वल टू किती येईल तो, आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी. फॉर्म्युला तोच, मग किती होईल आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे, 1325 मायनस 1225 सबट्रॅक्शन किती येईल, 100 रुपीज. ओके, हा काय झाला आपला जी एस टी पेएबल. ओके, जी एस टी पेएबल आपल्याला 100 रुपीज जर मिळाला आहे, तर त्याचा आपल्याला काही विचारले पुढे, फाईंड जी एस टी पेएबल झाला, ठीक आहे, हेन्स फाईंड सी जी एस टी अँड यू टी जी एस टी टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. मग सी जी एस टी अँड यू टी जी एस टी कसे असतात, सारखे असतात ना, एस जी एस टी सी जी एस सारखे असतात, सी जी एस टी अँड यू टी जी एस टी सारखे असतात. मग म्हणूयात देअर फोर सी जी एस टी पेएबल इज इक्वल टू यू टी जी एस टी पेएबल इज इक्वल टू जी एस टी पेएबल डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 50 रुपीज. 50 रुपये काय असेल त्याचा, सी जी एस टी आणि यू टी जी एस टी. म्हणू शकतो देअर फोर काय काय विचार आपल्याला, फाइंड द जी एस टी पेड ॲट द रेट 5%. देअर फोर जी एस टी पेड इज इक्वल टू 100 रुपीज अँड हेन्स सी जी एस टी पेड इज इक्वल टू रुपीज 50 अँड यू टी जी एस टी पेड इज इक्वल टू रुपीज 50. म्हणजे 50 रुपये सी जी एस टी आणि 50 रुपये यू टी जी एस टी पेड केलेला असेल. ओके, चला नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपलं त्याचं कॅल्क्युलेशन असणार आहे. आता आपला आणखी एक प्रॉब्लेम बाकी आहे, तो करूयात. पहा नीट काय दिलंय, मीन्स ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% जी एस टी ऑन कॉस्मेटिक्स वर्थ रुपीज 6,000 अँड सोल्ड इट टू रुपीज 10,000. 10,000 त्याने विकलेत. वॉट आर द अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि ए जी एस टी आर शोन इन द इनवॉइस इश्यूड. त्याने जे बिल दिलंय त्या बिलमध्ये त्यांचे किती रुपयेच टॅक्स त्यांनी दाखवला आहे, सी जी एस टी किती दाखवला आहे, ए जी एस टी किती दाखवलं आहे. म्हणजे जो आउटपुट टॅक्स त्यांनी कलेक्ट केला त्यांच्याकडून, तो आउटपुट टॅक्सपैकी सी जी एस टी किती आणि ए जी एस टी किती. खूप सोपा प्रॉब्लेम पहा, इथे ह्या इन्फॉर्मेशन अननेसेसरी, जसं की आपल्या किती रुपयाला खरेदी केली त्यांनी त्याची गोष्ट गरजेची नव्हती देणं. ओके, मग म्हणूयात सेलिंग प्राईस इज इक्वल किती आहे ती, रुपीज 10,000. ओके, मग ते फोर काय म्हणू शकतो आपण त्याला, त्या सेलिंग प्राईस म्हणजे काय, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 10,000. 10,000 रुपये काय होईल ती, टॅक्सेबल व्हॅल्यू होईल. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे रेट ऑफ जी एस टी दिला आहे,
रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%, 18% म्हणतील. ओके, मग म्हणूयात देअरफोर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. किती होईल तो 18%? 18 डिवाइडेड बाय 100 इंटू 10,000 रुपीज. 2 0 2 0 कॅन्सल, 100 इंटू 18 1800 रुपीज, 1800 रुपये. काय होईल त्याचा आउटपुट टॅक्स. तर त्यातला CGST आणि SGST किती असेल? म्हणूयात CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू काय असेल तर आउटपुट टॅक्स डिवाइडेड बाय 2, विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स किती आहे 1800 डिवाइडेड बाय 2, किती येईल तो 900 रुपीज. 900 रुपये काय असेल तो CGST, 900 रुपये काय असेल SGST. देअरफोर CGST अँड SGST शोन इन टॅक्स इनवॉइस आर 900 रुपीज इच, 900 रुपये प्रत्येकी असा तो असेल. ओके, चल नोट करून घ्या. आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक बिल बनवायचं आहे, ते बिल बनवूयात. काय प्रॉब्लेम पहा, प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर B2C टॅक्स इनवॉइस. आपल्याला म्हणजे कोणत्या रिटेलरपासून आपल्याला कस्टमरपर्यंतचं बिल बनवायचं आहे. यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन राईट द नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस, GSTIN एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्ही काय टाकायचं टाका. ओके, सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस, GSTIN, ओके, हे सगळे आपल्या चॉईसचे आहेत, पण नियमात घ्यायचे सगळे. आणि काय काय पर्टिक्युलर दिले आहेत, काय खरेदी केले, रेट ऑफ बॅटरी किती आहे 200 रुपये दिला आहे, रेट ऑफ GST 12% दिला आहे, त्यामुळे HSN कोड त्याचा दिला आहे, आणि एक पीस खरेदी आहे. ओके, रेट ऑफ हेडफोन दिला आहे 750 रुपये, रेट ऑफ GST 18%, आणि HSN कोड आणि एक पीसची खरेदी आहे. त्याचं सगळं आपल्याला बिल बनवायचं आहे. मग बिल बनवायचं असेल तर आपण इथं म्हणणार आहे टॅक्स इनवॉइस. बिलमध्ये काय म्हणतो आपण, टॅक्स इनवॉइस. ओके, मग आता पहिल्यांदा आपल्याला जो कोणी खरेदी करतो त्याचं नाव लिहायचं, सप्लायर, दुकानाचं नाव पाहिजे ना, सप्लायर, सप्लायरची इन्फॉर्मेशन, जसं की मिस्टर ABC. मिस्टर ABC काय विकतात, ॲड्रेस कोड आहे, ॲड्रेस, ॲड्रेस करायचं आहे जसं की ॲट पोस्ट, PQR, स्टेट, महाराष्ट्र. मी का शेट टाकली आहे तुम्हाला लक्षात येईल पहा, इथं डेट, डेट तुम्ही काय जी घ्या 2017 कुठलीही घ्या, कारण की GST पेड करतो आपण. जसं की मी कुठली एक डेट टाकतो, समजा 12/12/2018 मुद्दाम घेतो वेगळी डेट. ओके, आता आपल्याला त्याचं GSTIN शोध लिहायचं आहे, GSTIN. ऑब्व्हियसली महाराष्ट्र काय घेतलं तर मला महाराष्ट्राचा स्टेट कोड माहिती आहे 27. ओके, स्टेट कोड नंतर काय असतं, पूर्ण त्याचा पॅन कार्ड नंबर असतो, तो काहीही घेऊ शकतो मी, ABCDE 1 2 3 4 D अशा पद्धतीने 10 आकडी पॅन कार्ड नंबर झाला. 10 आकडी पॅन कार्ड नंबर झाला असेल त्यानंतर काय असतं पुढे, त्यानंतर पुढे सिंगल रजिस्ट्रेशन 1, डबल रजिस्ट्रेशन 2, जसा इथं 1 लिहितो सिंगल रजिस्ट्रेशन, त्यानंतर झेड हा फिक्स नंबर असतो, आठवते का, झेड हा फिक्स नंबर असतो, आणि त्यानंतर एक डिजिट चेक समला असतो जे चेक करण्यासाठी, मी तुम्ही 4 वापरतो, कुठलाही तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने मी माझा GSTIN नंबर तयार केला आणि तो तिथे लिहिलेला आहे. ओके, आता इनवॉइस नंबर एक बाकी आहे, इथल्या इनवॉइस नंबर, इनवॉइस नंबर मी काय वापरतो इथे, समजा मी इनवॉइस नंबर लिहितो M302 का लिहितो, तर एम फॉर मोबाईल, मोबाईल शॉपचं 302 नंबरचं बिल, अशा पद्धतीने मी वापरलं, किंवा एम बुक सिरीज /302 किंवा नुसतं 302 वापरा, काय प्रॉब्लेम नाही, कुठलाही नंबर तुम्ही वापरू शकता. ओके, बिलचा फॉर्मॅट सेम असा बनवा, जितके कॉलम्स आणि रोजेस आहेत तुम्हाला त्या पद्धतीने बनवा, कारण आपल्याला तेवढे सगळे लागतात. आपण स्टार्टिंगला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत पहा, बिलचा फॉर्मॅट तसाच फॉर्मॅट आहे, सेम टू सेम. ओके, नेक्स्ट पाहूयात आता इथे सप्लाय झाल्यानंतर आपल्या काय काय डिटेल भरायच्यात. तर पहिले काय असतं, आपला सिरियल नंबर असतो,
त्यानंतर असतात एचएसएन कोड, त्यानंतर असतं पर्टिक्युलर नेम ऑफ प्रॉडक्ट, त्यानंतर असतं आपलं रेट, त्यानंतर असते क्वांटिटी, त्यानंतर असते टॅक्सेबल व्हॅल्यू, त्यानंतर असतो CGST, असतो SGST, त्यानंतर टोटल। सगळं रुपीजमध्ये, ओके, रेट सुद्धा रुपीजमध्ये। आता CGST आणि SGST मध्ये असतो रेट, हा रेट असतो परसेंटेज मधला इथला, आणि दुसरे काय असते टॅक्स, इथे पण रेट तो परसेंटेजमध्ये आणि टॅक्स, ओके। अशा पद्धतीने आपलं बिल तयार होतं। खाली आपण इथे घेतो टोटल, टोटलचा फक्त आपण हा टॅक्सचा सेक्शन भरतो, रेटचा सेक्शन भरत नाही, त्यामुळे हा कॉलम कधी पण ब्लँक ठेवायचा आहे, ओके। चला चला, तर मग दिलेली इन्फॉर्मेशन आपण फिल करूयात। काय काय दिलं आहे? सिरियल नंबर, दोन प्रॉडक्ट आपल्याला, एक आणि दोन, दोन प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला। पहिलं प्रॉडक्ट कोणता आहे? मोबाईल बॅटरी, मग इथं नाव देऊयात मोबाईल बॅटरी। दुसरा आहे आपल्याकडे हेडफोन, ओके। त्याचे HSN कोड काय आहेत आपल्याकडे? HSN कोड पहा, शेवटी दिले मोबाईल बॅटरीचा HSN कोड आहे 8507, 8507, ओके। दुसरा आहे 8518, 8518। तुम्हाला जर प्रॉब्लेम एक्झामला आले, बोर्डला आले, तर अशा पद्धतीने दिलेली इन्फॉर्मेशन असते, तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आहे। आता त्याचा रेट काय, किती रुपयाने भेटते? बॅटरीचा रेट आहे पहा 200 रुपये, आणि हेडफोनचा रेट आहे 750, 750 रुपीज, ओके। आता क्वांटिटी किती किती देतात? एक एक पीस आहे बघा, शेवटी दिलात 1-1 पीस, 1-1, त्यामुळे टॅक्सेबल व्हॅल्यू किती होईल? 200 × 1 200 रुपये, आणि 750 × 1 750 रुपये, ओके। आता त्यातला CGST रेट किती आपल्याकडे? CGST आता टोटल GST आपल्याला 12%, म्हणजे CGST किती असणार त्यासाठीचा, मोबाईल बॅटरीसाठीचा 6% असणार आहे, 6%, आणि SGST पण 6%, ओके। तसा हेडफोनसाठी काय असेल? तर तो 18%, म्हणजे 9-9% असेल, 9% आणि 9%। आता 6% आणि 9% कॅल्क्युलेट केले पाहिजेत, मग म्हणूयात 6% ऑन 200 जर पाहिले आपण, तर 6 / 100 × 200 हे 2 0 ला 2 0 कॅन्सल, 6 × 2 = 12, 12 रुपये येतील, म्हणजे इथे पण 12 रुपये येतील, ओके। तसेच आपण काय करूयात, 9% काढून घेऊयात, 9% ऑन 750 रुपीज किती होतील ते? 9/100 × 750, 0 0 675 आणि 1.67.5, मग इथे होईल 67.5 रुपीज, इथे 67.5 रुपीज, ओके। मग टोटल किती होईल पहा बरं, इथे टोटल कोणाची करायची आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे। टोटल करायची आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू 200, इथले हा टॅक्स आणि हा टॅक्स, तिघांची टोटल घ्यायची आपल्याला समोरसमोर। मग किती होईल ती? 200 + 12 + 12 = 24, 224 224 होतील, आणि 750 67.5 67.5 टोटल होतील 885। कॉलम टोटल घ्या आपल्याकडं, आपल्याकडे GST किती टॅक्स होईल? 12 × 67.5 हा होईल 79.5, 79.5 इथे पण होईल 79.5, आणि टोटल अमाऊंट त्याला पेड करावं लागेल ज्या कस्टमरला, ती 1109, जसं की 224 आणि 885 ॲडिशन किती होईल? 1109 रुपये, ओके। अशा पद्धतीने आपण हे बिल बनवू शकतो। हे कोणतं बिल आहे? इथे इनव्हॉइस आपण ब्रॅकेट म्हणून ठेवूयात, हे B2C आहे, ओके। हे महत्त्वाचं समजलं बिल? अशा पद्धतीने बिल तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे। आपण नेक्स्ट आणखी एक बिल पाहूयात, B2B वा टाईपचं, बिझनेस टू बिझनेस टाईपचं बिल पाहूयात। चला क्वेश्चन नंबर 7 करूयात। काय म्हणत पहा, प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस B2B टॅक्स इनव्हॉइस ॲज पर डिटेल्स घेऊन बिलो, नेम द सप्लायर, ॲड्रेस, डेट एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस, अँड सप्लायर नेम, ॲड्रेस, GST IN, इनव्हॉइस डेट, रिसिपंट नेम, ॲड्रेस, स्टेट अँड GST IN, रिसिपंटची पण माहिती द्यायची आणि सप्लायरची पण माहिती द्यायची आपल्याला। त्यानंतर आयटम काय दिलेत?
पेन्सिल बॉक्सेस 100 आहेत, याच्यासन कोड दिला आहे, त्याचा रेट दिला आहे आणि GST दिला आहे. नंतर जी सॉपजलचं 50 आहेत क्वांटिटी, याच्यासन कोड दिला आहे, रेट दिला आहे आणि GST दिला आहे. ओके, चला म्हणूयात मग आपण टॅक्स इनवाईस. ओके, हे कोणतं आहे? B2B. हे B2B लिहायची गरज नाही आहे, पण आपण आपल्या माहितीसाठी लिहितो आहे. आता आपण सप्लायर आणि रिसिपंट या दोघांची इन्फॉर्मेशन लिहिणार आहे. मग इथे लिहूयात सप्लायर. सप्लायरचं नाव काय देऊयात? तर मिस्टर XYZ. तुम्ही प्रॉपर नाव पण देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ॲड्रेस ॲड्रेस काय द्यायचा आहे? जसं की 23 कर्वे रोड पुणे. जसं मग अशी आपण ॲड्रेस आपला रँडम दिला होता, इथे आपण प्रॉपर देऊन पाहिला. आता नंतर आपल्याला जायचा असतो स्टेट. स्टेट महत्त्वाची, कारण आपल्या त्यानुसार GST आहे म्हणायचा असतो. महाराष्ट्र. ओके, त्यानंतर आपण इथं म्हणूया GST IN. GST IN काय लिहाय? GST IN त्याचा तर नीट पहा, आपल्या GST IN लिहिताना महाराष्ट्राचा वापर तुम्हाला 27 कंपल्सरी लिहावं लागेल. पुढे आपल्या त्याचा 10 डिजिट काय लिहावं लागेल? पॅन कार्ड नंबर. मग पॅन कार्ड नंबर कसा असतो? सुरुवातीला आपले काय असतात? अल्फाबेटिकल्स असतात. मग असे वापरूया, समजा आपण PARMD काही न्यूमरिकल वापरायचे, 2 3 5 1 7 बस झाले. हा संपला आपला पॅन कार्ड नंबर. पॅन कार्ड नंबर संपल्यानंतर आता आपला वापरायचा असतो किती रजिस्ट्रेशन आहे? 1 रजिस्ट्रेशन किंवा 2 रजिस्ट्रेशन आहे, आपण म्हणूयात 1. त्यानंतर पुढला वापरायचा असतो झेड कंपल्सरी. आणि पुढे काय असतो? तो असतो आपला चेकसम नंबर, हा 3 वापरूयात आपण. अशा पद्धतीने आपण त्याचा म्हणला GST IN बनवला. आता लिहायचं आपलं रिसिपंट. रिसिपंटची इन्फॉर्मेशन, रिसिपंट कोण आहे? तर मिस्टर PQR. ॲड्रेस समजा आपण लिहूयात 36 MG रोड मुंबई. ओके, आणि स्टेट जी आहे त्यांची महाराष्ट्र. ओके, आणि त्याचा पण GST IN लागेल आपल्याला. तो GST IN कसा बनवायचा आहे? सेम जसा आपण हा बनवला त्या पद्धतीने 27 महाराष्ट्राचा लागेल. सेम टू सेम नाही जाईल, तुम्हाला काहीतरी वेगळा बनवावं लागेल. मग आता मी ते काय घेतो, ABCDE 1 2 3 4 F हा झाला माझा त्याचा पॅन कार्ड नंबर. पॅन कार्ड नंबर झाल्यानंतर पुढे असतो सिंगल रजिस्ट्रेशनसाठी 1, डबलसाठी 2. पण सिंगल रजिस्ट्रेशन 1 असलेच चला, शिकतो बरं पडतो. त्यानंतर झेड कंपल्सरी आणि पुढे चेकसम एरर. चेकसम नंबर मी तर 7 लिहितो, काय प्रॉब्लेम तुम्ही कोणता आल्या. ओके, आता एक गोष्ट इथं बाकी राहिली आहे, ती म्हणजे इनवाईस आणि डेट. त्याला जागा थोडीशी वरची वापरणार आहे मी. मग म्हणूयात इथं डेट वापरूयात आणि इथे इनवाईस नंबर वापरूयात. आपण बिलमध्ये बऱ्या वेळी पाहिलं असेल पहा, अशा पद्धतीने असतं. इनवाईस नंबर मी घेतो 347 नंबर आणि डेट घेतो आहे 18/02/2019. रँडम डेट घ्या तुम्हाला, डेट त्यांनी सांगितलं नाही प्रॉपर. ओके, हे जर आपल्या बिलचा फॉर्मॅट. आता बिल फॉर्मॅट नुसतं झालेलं नाही, आपल्या खाली त्याचे पर्टिक्युलर्स लिहायचे आहेत. जसे आपण B2Cला वापरले सेम तेच पर्टिक्युलर इथे वापरायचे असतात, जास्त वेगळ्या नाही आहे. सिरियल नंबर, HSN कोड, द नेम ऑफ प्रोडक्ट, त्यानंतर त्याचा रेट इन रुपीज, क्वांटिटी, क्वांटिटीनंतर त्याचे टॅक्सेबल व्हॅल्यू, त्यानंतर CGST, SGST, त्याच्यामध्ये त्याचा रेट आणि टॅक्स, रेट आणि टॅक्स, इथे टोटल आणि खाली पण टोटल. टोटलमध्ये हा सेकंड कॉलम ब्लँक ठेवायचा आहे. ओके, चला तर मग भरूयात सगळी इन्फॉर्मेशन. सिरियल नंबर आपल्या किती? 2 प्रोडक्ट पाहा, 1 आणि 2. जास्त प्रोडक्ट असतील तिथे रो वाढवायचे आपल्याला. HSN कोड, HSN कोड कसं दिला आहे? पहिल्या प्रोडक्टचं किती आहे? 3924. दुसऱ्या प्रोडक्टचं 9503.
9503. व्हाट इज द नेम ऑफ द प्रोडक्ट? काय आहे पहिला? पेन्सिल बॉक्सेस. पेन्सिल बॉक्सेस. आणि दुसरं आहे जिगसॉ पझल. जिगसॉ, GIGSAW, जिगसॉ पझल. ओके, रेट काय? रेट त्याचा पहा, 20 रुपयाने पेन्सिल बॉक्सेस आहेत आणि 100 रुपयाचे जिगसॉ पझल आहेत. क्वांटिटी किती आहे? तर पेन्सिल घेतल्यास 100 आणि जिगसॉ पझल किती घेतलेत? 50. ओके, मग टॅक्स वेल किती होईल? 20 रुपयाने 100 क्वांटिटी घेतली आहे म्हणजे दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर किती होईल? 2000 रुपीज. 2000 रुपयाची काय होईल? टॅक्स वेल होईल. आणि इकडे 5000 रुपीज, बरोबर आहे का? 50 क्वांटिटी किती घेतली आहे? 100 रुपयाची रेटची घेतली आहे. मग काय होईल? त्याच्यावरती दिलं आहे का आपल्याला रेट ऑफ GST दिला आहे 12-12%, म्हणजे 6% CGST आणि 6% SGST. सिमिलरली खाल्ला पण 12 असल्यामुळे 6% CGST आणि 6% SGST. ओके, आता 6% ऑन 2000 रुपीज. 2000 रुपी और 6%, 6% म्हणजे 6/100 इंटू हाऊ मेनी रुपीज? 2000 रुपीज. 2000 2020 कॅन्सल, 6 × 12 120 रुपीज काय असेल? आपला टॅक्स आला असेल 120 रुपीज. सिमिलरली इथं पण 120 रुपीज टॅक्स असेल. आता 5000 रुपये काढायचं आहे, 6% म्हणजे 6/100 इंटू 5000 रुपीजवर काढायचं आहे. 5000 2020 कॅन्सल, 6×5=30, 300 300 रुपये काय असेल? आपला हा CGST आणि SGST असेल. मग आता टोटल कॅल्क्युलेट करायचं असेल तर किती होईल? 420 रुपीज. ही पण होईल 420 रुपीज. आणि इकडे आडवी टोटल किती होईल? आडव्यामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला? आपल्याला घ्यायचं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, हा टॅक्स आणि पुढचाही टॅक्स. इथे पण टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स आणि पुढचा टॅक्स किती होईल? टोटल टोटल पाहिजे 2000, हे 120 आणि 120 240, 2000 240, 2240. ओके, आणि इथे 5000 आणि 300, 5600. टोटल किती होईल? 7840 रुपीज. ओके, 7840 रुपयाचं हे बिल होईल. समजतं आहे? तर माझ्याकडून थोडंसं बिलचं फॉर्मॅट दिसत नाही नीट, तुम्ही क्लिअर लिहून घ्या, खूप छान पद्धतीने नोट करून घेऊ शकता. ओके, चला, अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 4.2 कवर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला प्रॉब्लेम सेट 4A सुरू करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.